महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात होणार हे जाहीर केलं आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, पण जे पोलीस दलातले कर्मचारी अधिकारी, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, आरोग्यसेविका हे दिवस रात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून, म्हणजे स्वतःच्या परिवाराला सोडून त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करतायत. पोलीस दलातले कर्मचारी दिवस रात्र रस्त्यावर उभे आहेत, स्वतःच्या कुटुंबाला सोडून उभे आहेत. अशा पोलीस दलातल्या आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक साधा रुपयासुद्धा या सरकारनं कपात करू नये अशी या सरकारकडे आमची मागणी आहे. उलट पक्षी या संकटाच्या परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या दोन्ही विभागातल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आपण बक्षीस म्हणून अधिक यांना पगार देण्याची आवश्यकता आहे, बोनस देण्याची आवश्यकता आहे. पैसे कमी पडत असतील तर विधानसभा विधान परिषदेचे आमदार यांना जे मानधन मिळतं, एकही रुपया मानधन नाही दिलं तरी चालेल, मात्र या दोन्ही विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा एकही रुपये कापू नये. त्यांनी उत्तम सेवा जे करता आहेत त्याचं उलट आपण सगळ्यांनी म्हणून त्यांना बक्षीस देण्याची